नाही, आज अतिशय चांगला कार्यक्रम डॉक्टर कराड यांनी या ठिकाणी आयोजित केला आणि विशेषतः पहिल्यांदा संभाजीनगरला मराठवाड्यामध्ये देशातल्या 12 प्रमुख ज्या नॅशनलाइज बँका आहेत त्यांचे चेअरमन आणि MDs या ठिकाणी आले आणि त्यांनी थेट इंटरॅक्शन हे इथल्या उद्योगाशी केलेलं आहे. मला असं वाटतं की मराठवाड्याकरता एक वेगळी सुरुवात आहे आणि त्यामुळे मी त्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. चंद्रकांतदादांनी असं म्हटलं, 2-3 दिवसात पहा काय होतंय, या वाक्याचा काय अर्थ घ्यायचा राज्यात? ते तर दादा सांगू शकतील ना, तुम्ही काय मला माहित नाही, पण तुम्ही अर्धवट काहीतरी सांगाल आणि माझ्या तोंडून अर्धवट काहीतरी बोलायला लावाल. सर मराठवाड्यामध्ये बँकेत तुमच्या भाषणामध्ये वेगवेगळे मुद्दे मांडला आणि सगळ्या मुद्द्यांवर तुम्ही राज्य सरकारवर टीका केली, तुम्हाला नाराज निराश आहे असं दिसतं? मी बिलकुल मी बिलकुल टीका केलेली नाही, पण निश्चितपणे काही निराशा व्यक्त केली आहे. याचे दोन कारण आहेत. एक तर राज्य सरकारने रेल्वे प्रकल्पांमध्ये 50% हिस्सा आम्ही देणार नाही हा जो निर्णय घेतला राज्यविरोधी आहे. याचं कारण असं आहे की देशातले सगळे राज्य 50% हिस्सा देत आहेत आणि महाराष्ट्राने द्यायचं नाही म्हटल्यानंतर महाराष्ट्रातला संपूर्ण रेल्वेचा विस्तार संपलेला आहे. आणि याच्यामध्ये शेवटी जर रेल्वे लाईन झाली तर राज्यालाच फायदा होतो, GDP राज्याचाच वाढतो, उद्योग राज्यातच येतात, राज्यातल्याच पॅसेंजर्सला त्याचा मोठा फायदा होत असतो आणि त्यामुळे रेल्वेचं एकूण जे काही विस्तारीकरण आहे हे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी थांबलेलं आहे. म्हणून याचा राज्य सरकारने पुनर्विचार केला पाहिजे असं माझं मत आहे. दुसरा यातला महत्त्वाचा विषय असा आहे की संभाजीनगरकरता किंवा मराठवाड्याकरता विशेषतः आपण मराठवाड्यामध्ये मराठवाडा ग्रीडचा एक प्रोजेक्ट हातामध्ये घेतला होता, तो प्रोजेक्ट या सरकारने नावाला जिवंत ठेवला आहे. म्हणजे ती एक गोष्ट आहे की राजाला कोणी सांगू शकत नव्हतं की पोपट मेला आहे, म्हणून कोणी म्हणायचं की तो झोपला आहे, कोणी म्हणायचं तो आराम करतो आहे. अशी स्थिती आता मराठवाडा ग्रीडची आपल्याला पाहायला मिळते. सांगायला ती ग्रीड सुरू आहे पण त्यातलं कुठलंही काम चालू नाही आहे, कुठले टेंडर्स त्याचे निघत नाही आहेत. दुसरं महत्त्वाचं असं आहे की यातला सगळ्यात महत्त्वाचा मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याकरता नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून आणि पश्चिम वाहिन्यांच्या वाहून जाणाऱ्या पाण्यातनं पाणी उचलून गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणण्याच्या संदर्भात आपण जो काही निर्णय घेतला होता आणि त्याला आपण सगळ्या प्रकारच्या मान्यता घेतल्या होत्या आणि त्याचा GR देखील आपण काढला होता, तर त्या संदर्भातलं देखील या सरकारने कुठले पुढचं पाऊल उचललेलं नाही. मला असं वाटतं की आता उद्या मराठवाडा मुक्ती दिवस आहे, त्यानिमित्ताने तरी मराठवाड्याला दुष्काळातनं बाहेर काढण्याचा जो काही आमच्या सरकारचा प्रकल्प होता या सरकारने तो पुढे न्यावा आणि या सरकारने त्याचं क्रेडिट घ्यावं. सर मराठवाडा असेल नाही झालं आता सर मराठवाडा असेल किंवा विदर्भ वैधानिक विकास मंडळ असेल, या सरकारनं मंडळ अजून सुरू केलेलं नाही, मराठवाडा अन्याय होतो नाही. 100% या ठिकाणी वैधानिक विकास मंडळ बंद करून मराठवाडा आणि विदर्भावर या सरकारने अन्याय केलेला आहे. आता या सरकारवर कुठलंही बंधन नाही. बघा, हे दोन्ही वैधानिक विकास मंडळ गेल्याबरोबर पहिला निर्णय सरकारने काय केला, विजेच्या संदर्भातला निर्णय केला आणि उद्योगाला जी काही विजेची सबसिडी दिलेली आहे विदर्भ मराठवाड्यातली ती काढून टाकली. म्हणजे हे सरकारच विदर्भ आणि मराठवाडा विरोधी सरकार आहे असं माझं मत आहे.